मित्रांनो बघा कालिंदाचे झाले इकडे भाकरी बाजेच्या भाकरी केल्या कालिंदानी बघू शकताय कालिंदा मसाले मी काय काय घेतलं खोबरं डाळ धने कधी यायचं भांड बहिण कधी यायचं कालिंदाला बोलणं मग मी आता हसते पण यायच्या घरी थोडून मी हसणार आहे त्यांच्या घरी जाऊ व्हिडिओ बोलून हसायचं काय नाही ती म्हणती मी खोबरं धने बोजगार घेतलाय म्हणजे तर मित्रांनो कालिंदानी बोजगार घेतलाय बघू शकता तुम्ही बोजगार म्हणजे काय कालिंदा आपल्या आपल्या मित्राला समजत नाही बोजगार म्हणजे काय कालिंदा तर कालिंदा नाही बोल ना आता तर आता तू सांग काय काय खोबरं अजून धने घेतले बरं का तिना बोजवारला म्हणजे आमच्या इकडे धन्याला बोजवार म्हणते जे आपलं नसत का धने नसतात का धने त्याला आम्ही गावाकडचे लोक बोजवार बोलतो तर कांदणी घेतलंय खोबरं हरभऱ्याची डाळ तीळ कोथिंबीर घेतली ही हिरवी कोथिंबीर मस्त पैकी गावाकडची लसूण अद्रक खोबरं धने आणि तीळ आणि हो कांदा तर आता एवढं घेतलंय कालिंदानी मसाला चला मित्रांनो आज कालिंदाच्या हातचा स्वयंपाक आहे दाखवतो तुम्हाला काय येतं स्वयंपाकामध्ये आज इकडे कालिंदानी मस्तपैकी चिकन धुऊन सैना टमाटर त्याच्यात कांदा अजून हळदी मीठ बघण्यामध्ये थोडं तेल टाकून सैना परतून घेतलंय वरून चिकन सोडलंय आणि मग नंतर मसाला भाजलाय मसाल्यामध्ये कांदा भाजलाय खसखस खसखस नाही कांदा खोबरं हरभऱ्याची डाळ तीळ आणि थोडं पीठ पण घेतलंय ते नंतर तुम्हाला दाखवते तर आता अशा प्रकारे कालिंदानी केले आता कोड्यास म्हणजे मी जसं करते का तसंच कोड्यास केलंय कालिंदाना पण बघा आता तुम्ही आणि तितक्यात गेली लाईट लाईट गेलं तुम्हाला तर माहिती आहे भांड बहिणं म्हणजे कसा अंधार पडतो तरी पण मग आता व्हिडिओ बंद केला तर मग काय फायदाच नाही ना मग काढता नसता आला ना कारण की लाईट आली एक घंट्याने त्याच्यामुळं व्हिडिओ चालूच ठेवला बॅटरी लावली बॅटरी आणायची बघा पण काय करतं ते दाजी काय आणत नाहीत ना हो काय सांगू नुसतं माझ्या मागं तर तुम्हाला तर माहिती आहे काय येतं आपण किती का प्रयत्न करा भावंड बहिणं संसारासाठी पण काय समोरचा व्यक्ती जर आपली साथ देत नसलं ना तर मग काहीच हे नाही बरं का खरं सांगायला बरं जाऊ दे असं ती आपली वेगळी बात आहे दाजीच्या मी भांडणं तर नेहमी चालत कारण की दाजीला मी 2-4 वर्षापासून बोलते दाजी आपल्या घरामध्ये हे घ्या काय ते नाही त्या गावं लाईटचं काय राहत आहे ते लाईट गेलं होते येत आहे मला पण नाव नाही आहे ना माहिती त्याच्यावर असं होतंय ना मला आहे ते मला नाव नाही येत बघा आता इकडं कालिंदानी घेतली बघा आपल्या घरची लाल तिखट घेतली थोडी दारची लाल तिखट घेतली आणि परवीन मसाला घेतलाय परवीन मसाला म्हणजे आपण जे नाही का कांदा लसूण मसाला म्हणतो आंबारी मसाला तो घेतलाय आणि घरच्या भुरकीमध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या काय काय सगळं गरम मसाला ते सगळं आहे काळं फूल पुन्हा भाजलेला असतोय आता मसाला टाकलाय तिना कालिंदानी आणि त्याच्यामध्ये आता परतून घ्यायला लागली थोडा मसाला तेलामध्ये आणि बघू आता हां इन्व्हर्टर म्हणतात ना त्याला हां तर किती 9-10 वर्ष झालं बघा मी म्हणते दाजीला पण आता काय सांगू आता माणसाला जर असं हुरूप असली ना संसाराची तरच माणसाचा संसार होत असतोय होतोय का नाही काय नाही हो आपण किती का प्रयत्न करा ना आपण किती का पण हे करा त्याच्यामुळं आता आहे ना भांड बहिणं सगळं सोडून दिलं आता काही बोलत पण नाही मी आणि काही म्हणत पण नाही त्या दाजीला कारण की मी बोलून कदरून गेलेले आहे आणि जर त्या माणसाला जर समोरच्या माणसाला जर संसाराचा कटाळ म्हणजे येतोय कटाळच नाही म्हणजे संसारच नाही करायचा तर त्याला आपण बोलून तरी काय फायदा होय हाणून मारून आता हाणून मारता तसं नाही म्हणा मी कधी हाणते का मारते का तुम्हाला तर माहिती कधी असं काही केलं नाही बाबा रागवून कातून किंवा जबरदस्तीनं संसार होत नसतात होय होतात का नाही ना प्रेमानेच चलत असते आणि ते म्हणतात ना ते संसार हा 1-2 चाकाचा गाडा असतो त्यातले दोन्ही पण स्थिर चालले चांगले चालले तरच संसार होत असतो असो काय बात नाही काय सांगत मी आता कदरून गेले मी लवकरच मी फाड किती घेणार आहे खरंच सांगायला भावना बहिणं मी खरंच फाड किती घेणार आहे कारण की हा जो दाजी जे आहेत का मला समजून घेत नाही तर
मग काय फायदा होईल सांगा. असं जाऊ द्या, कालिंदाची इकडं झाली भाजी, कालिंदानी मस्तपैकी भाजी टाकली आहे. झालं आहे असं की भाजी थोडी पतली झाली आहे. मग कालिंदा म्हणली, मी म्हणलं आता एक आयडिया कर, म्हणली काय, म्हणलं पीठ भाज, म्हणलं तर म्हणजे ठीक आहे, कारण की पाणी जास्तच पडलं जरा भाजीमध्ये आमच्याकडून, माझ्याकडूनच पडलं ते, तिने बरोबर टाकलं होतं, पण मी काय म्हणलं नाही नाही टाक म्हणलं पुरणार नाही. आणि हो मला एक एक जणी कमेंट टाकली, काय त्याचं नाव विठ्ठल पाटील का काय आहे असं, तर ते म्हणते तर की ताई तुम्ही दोघंजणं घरामध्ये असताना एवढी मोठी भाजी करताय कशाला करताय. तर दादाला मला एवढं सांगायचं, दादा तुम्ही व्हिडिओ बघत नाहीत वाटतं, तुम्ही कसं आहे माहिती आहे का, येत आहे कधीच्या 90 वर्षाला 2 वर्षाला व्हिडिओ बघताय. मी काय बिगर, मी काय मला लेकर नाहीत काय, बिगर लेकराचे आहे काय मी, मी काय मग एवढं मोठं कोड्यास पिते का काय होय. असं नसतं आहे दादा, मला पण लेकरं बाळ आहेत. तुम्ही असं काही पण कमेंट टाकताय आधी बघा दादा नीट जरा काय काय नाही होय. हां तर त्याच्यामुळं चाललं आहे आता इकडं कालिंदानी आता टाकलं आहे पीठ. आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटला, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भावना बहिणी, एक कमेंट शेअर लाईक करायला विसरू नका. आणि अजून पण म्हणते थँक्यू सो मच, धन्यवाद कालिंदाला एवढं प्रेम देत आहे तुम्ही, एवढं कालिंदाचे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे, तिचे तुम्हाला रेसिपी पण आवडत आहे, तर तुम्ही कालिंदाला खूप छान छान कमेंट टाकताय, तर खरंच थँक्यू सो मच. आता माझ्या चॅनलमध्ये वेगळं समजा कालिंदाकरची हे स्वयंपाक, तिच्या सर समजा खुललंच त्याने त्याचं चॅनेल, तर मस्तपैकी तुम्हाला दाखवायचे. पण आता काय ते भेटत त्यांच्या घरच्याला होय भावना बहिणू, पण भिवून कसं आहे माहिती आहे, कोणी आपल्याला आपल्या हातावर आहे ना एक रुपया देत नाही, खरं का खोटं आहे भावना बहिणू. लोकं नाव ठेवायला असतात, पोसायला कोण नसतंय, इथं लोक एखाद्याला मागा पैसे देत आहे का ते, मी यायला हजार वेळेस सांगते पण हे ऐकत नाही माझं. ठीक आहे चला जाऊ दे आपण आपलं चालू ठेवू, बघा नक्की व्हिडिओ पूर्ण कशा आवडली का नक्की सांगा. कालिंदा असं म्हणणं भावानो म्हणजे भावानो बहिणींनो लाईक सबस्क्राईब करा म्हण कालिंदा. ओ माय गॉड बापरे, तर कालिंदाने टाकलेलं आहे एक पळी भरून तेल आणि त्याच्या सत्य लायक आली, एवढं तेल कुठं भाजीत टाकीत असतात का हा, मला तुम्ही सांगा भांडवण पिठामध्ये एवढं तेल असतंय का, असतंय का, एवढं टिळक भर टाकते टिळक भर हा टाकलाय हजार भरती कस अशी सुगरण साताची आणि हिरव्या दाताची मजाक करले बर का, ते मजाक पाहिजे का नाही व्हिडिओ मध्ये पाहिजे का नाही तुम्हाला काहीतरी मसाला बाई तवा फोडून टाक. अरे बाप रे बाप, तवा तापण्यामध्ये आणि तेलामध्ये काही तसा फरक अंतर नसतोय, एवढा बच्चा भरती टाकलो काय होणार रे, होणार आहे का नाही हो अन बहिणी, तुम्ही हसू नका बाबड्या हो, तुम्ही तर संगीत आहे काय म्हणाली, तुम्हाला हसायचा प्रयत्न करायला मी, तर आपली असं सर तेल टाकून दिलं पिठामध्ये, मी किती टाकते टिळ भर टाकते टिळ भर हा, कालिंदाने सर तेलच टाकलंय हा, करावा करीत होती का काय तेलाचा बाजरीच्या पिठाचा रवा छान छान चाम चाम छान छान, ते पण तेल टाकले खरे का खोटे भानू. हा तर असं आहे तुमच्या वहिनीच्या हाताचा स्वयंपाक, सांगा आता कसं झालाय कसं नाही, आता खाणार तर आम्ही सांगतो तुम्हाला, तुम्ही नाही खाणार काय ना भाजलं आता ते, आता का कर पुस्तक भाजती, तर मग आता चला काय जाता हे आता कांदा बाकी टाकली तुझा बघा. कालिंदाने केला आहे शिरा आणि आता शिरा काढून टाकीत आहे, बघू शकताय तुम्ही आमचं ना गो बाई कांदाले गरम आहे दमन दमन चमचणी खालायचं होतं कांदा आचरण बर का, नहीं और ये बहुत सारी बात है.
तर असं मस्त पैकी पिंड करून सईना भान बहिण आपण आता टाकीत आहोत मटणा मध्ये आपल्या एकच नंबर मेथ आहे आजचा आपला आणि आज कारिंदाच्या हातची भाजी आहे तर काय नाही थोडं धान लती बर का भान बहिण कॅमेरा समोर आहे ना त्याच्यामुळं अशी व्यवस्थित करते ती पण फक्त ते कॅमेरा आता नवीन आहे ना आता तुम्हाला तर माहिती आहे पहिलीच तिची एक रेसिपी आहे ना ती पहिली वेळेस खायला आली आणि थोडी माणसाला धांदरापणा होतोय कारण की मी जेव्हा पहिली वेळेस खायला गेलते ना खरी गोष्ट सांगते तुम्हाला जेव्हा फर्स्ट टाइम मी व्हिडिओ केला होता आणि मी नव्हता केला ते दुसऱ्याने माझ्याकडून करून घेतला होता तर मी अक्षरशः 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी भान बहिणो 200 ते 300 मॅच चुका केल्या होत्या खरी गोष्ट सांगते तुम्हाला 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 200 ते 300 एक विचार करण्याची म्हणजे मला अक्षरशः होतच नव्हता व्हिडिओ आणि एकदम कॉमेडीचा व्हिडिओ होता एकदम कॉमेडीचा व्हिडिओ होता आणि 5 मिनिटाचा व्हिडिओ तो मला घेण्यामध्ये सकाळ ते संध्याकाळ म्हणजे सकाळी आम्ही केला होता सुरू किती वाजता 11 वाजता सुरू केला होता तर थेट 5 वाजले होते तर म्हणजे जे पहिला ज्याने चॅनल सुरू केलं होतं आपलं त्यांनी तो व्हिडिओ घेतला होता मला माहीत पण नव्हतं व्हिडिओचं कसं करायचा अपलोड कसा करायचा काही मला याच्यातलं काही माहीत नव्हतं कसं व्हिडिओ काढायचा आणि कसं टाकायचा त्यांनी जे व्हिडिओ म्हणजे केला होता तेच टाकला होता पण मला व्हिडिओ करायला सुद्धा जमला नव्हता एक विचार करायची गोष्ट तर चला हाय घरने चालली ती फेर गेली आता ती व्हिडिओ बघत मग मैन ताईनं मग घरने केलं काय सांगते काय एवढं तेल एवढं मीठ एवढा गॅस मी तर एवढं सब तिळक भर टाकते तरी पण कोळ्यास कसं झन 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 छान छान करते सांगा तुम्ही आता ती व्हिडिओ बघत म्हणजे ताईनं मग घरानं केलं सगळं सातची हिरव्या पचकू जाताची भान बहिण मजाक मस्ती करायला लागली मी आपल्या कालिंदाशी तुम्हाला पण माहिती आहे मजाक मस्त करते तर नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला आणि खरं सांगा जेव्हा आपण पहिला आता बघा गॅस सोडून द्या आपण बघा गॅस बघा कमी गॅसवर तुम्हाला मी हजार वेळेस सांगते काय जेव्हा तुम्ही भाजी टाकता तेव्हा तुम्ही स्लो गॅस लावा स्लो गॅस तुम्ही स्लो गॅस लावताना तुमचे जे मट म्हणजे जर तुम्ही भाजी टाकता ना त्या भाजीवर एवढी तरी येते तर खूप सारी मस्त पैकी भाजी होती तर कधी पण आपण भाजी टाकली ना तर थोडा कमी गॅस करायचा आता आपल्या कालिंदाने वाढला आहे गॅस ठीक आहे काय बात नाही पण आता नवीन तिचा पहिला व्हिडिओ तर नक्की सांगा कसा वाटलाय कसा नाही एक लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला पण विसरू नका कशी झाली भाजी हा तर कालिंदाबाई आल्या आल्यात आता कालिंदाबाई तोंड हातपाय धुवायचेत का नाही आता हा तर आता भाजी जा कडली का बघा तर थोडा होतय कडली का भाजी कालिंदा नाही कडली उकळा आलाय ना हा उकळा आलाय आता कालिंदा चालली बाहेर ओ माय गॉड बापरे बाप तर चला मित्रांनो बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी कसा वाटला व्हिडिओ सांगा.